नमस्कार, स्टिचिंग विथ लीला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण हा 32 छातीचा आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग पेपर कटिंग दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ते पीसवर कसं ठेवतात कटिंग केल्यानंतर ते पण मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तर आता आपण तो कटिंग केलेला ब्लाऊज कसा शिवायचा, कसा स्टिच करायचा. 32 छातीचा ब्लाऊज आहे हा. तर 13 उंची आहे छाती, 32 शोल्डर, 5.5 मुंडा, 5.5 गळा रुंदी, 2.5 किंवा 3.25. पुढची गळा उंची 6 आहे, मागची गळा उंची 10 आहे आणि हात उंची 5 आणि हातघडी किंवा हाताची रुंदी 7 आहे. तर ह्या मापाचं हे ब्लाऊज आहे. तर याचं पेपर कटिंग आपण दाखवलेलं आहे. तसंच ते कपड्यावरती कसं ठेवायचं ते पण मी दाखवलेलं आहे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये. आणि आज आपण त्याचं स्टिच कसं करायचं ते तुम्ही बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचा पूर्ण ब्लाऊज असा लक्षात येईल. हा अगदी शिवायची पद्धत सोपी आहे. हे बघा, ही योग पट्टी आहे, ही साईडची बाजू आहे, ही कटोरी आहे, हे हात आहेत आणि ही मागची बाजू आहे. हे बघा. तर आपण आधी आपण साईड आणि हा कटोरीचे तुकडे तयार करून घेऊ. तुम्ही लक्ष देऊन बघा कसं करते ते. दोन्हीकडे दोन आहे असे ठेवायचे म्हणजे तुमचं लावायला कटोरी चुकणार नाही. हा इकडूनचा आणि हा इकडूनचा. तर आपण काय करायचं, याची इकडं घडी घ्यायची, अशी घडी घ्यायची आणि इथून 2.5 इंच आणि 2.5 इंच असं टक्स करून घ्यायचं किंवा 1 इंच आहे बघा असं. आणि अशी उंची बरोबर 2.5 धरायची. हा 1 किंवा 1.25 आणि हा 2.5 घ्यायचा आहे. तसंच हा पण ही घडी इकडे घ्यायची, ही इकडे घ्यायची, ही इकडे घ्यायची म्हणजे दोन्ही साईडचे कटोरी होऊन जातात. तुम्हाला जास्त काही हे होत नाही, चुकत नाही, काय नाही. त्याला पण बघा तेवढंच अंतर घ्यायचं आणि असं 2.5 इंच आहे बघा. असं हे आपले कोणते. नंतर याच्यावर आपल्याला शिवून घ्यायचे दोन्ही साईडच्या घड्या अशा उलट्या सुलट्या घ्यायच्या. ही इकडून घ्यायची, ही इकडून घ्यायची म्हणजे तुमचं चुकणार नाही. हे बघा आता हाच मी कटोरी, हे बघा कसा शिवते इथं. हे बघा इथून या 2.5 पर्यंत घ्यायचे, 1 बाजू तुम्हाला दाखवून देते म्हणजे कायमचं लक्षात राहील तुमच्या. या पद्धतीतून ब्लाऊज शिवा मी आधी फिटिंग करून गोल बाही जोडते. असं माझं फिटिंग आहे ब्लाऊज करण्याची पद्धत. पण एकदम परफेक्ट ब्लाऊज आणि खूप छान बसतो. तर तुम्ही असा प्रयत्न करून बघा. असा येतो हा. तसंच हा या बाजूचा पण घेऊया आपण. टोक अगदी व्यवस्थित आलं पाहिजे म्हणजे कटोरीचे टोक व्यवस्थित येतं. हे बघा, ही या साईडची कटोरी झाली. हे बघा दोन्ही असे समोर ठेवायचे. ही बाजू काही काही वेळ काय होतं, मुंड्याला कटोरी जोडला जातो त्यामुळे असं बघून घ्यायचं आणि हे इकडून जोडायचं, हा इकडे जोडायचं. हे बघा, एक बाजू तुम्हाला जोडून दाखवते मी. डायरेक्ट मशीनवर केले तरी चालते पण काय काय वेळ कमी जास्त होऊन जाते. हे बघा, हे असं घ्यायचं आणि इथूनच सुरुवात करायची. हे बघा, गळ्याकडून सुरुवात करायची. हे बघा, हा तुकडा पण अजिबात ओढायचा नाही. कटोरी एक वेळ तुम्ही ओढली तरी थोडी चालू शकते पण हा तुकडा ओढायचा नाही. हा ओढला ना की मोठा होऊन जातो
तो लहान करता येत नाही, अजिबात वाढायचा नाही। धावदोरा घालून घ्यायचा असा। नवीन शिकणाऱ्यांना डायरेक्ट मशीनवर जमत नाही, मग असं आपण हाताने करून घ्यायचं। अगदी व्यवस्थित बसली पूर्ण। हे बघा अगदी परफेक्ट बसली कटोरी या तुकड्याला। अशी दुसरी बाजू पण आपल्याला अशीच जोडून घ्यायची। ही पण बघा पूर्ण सुरुवात करायची अशी। गळ्याकडून कटोरी कधीही जोडायला सुरुवात करा, खालच्या बाजूने करू नका। ही पण अशी पूर्ण आपल्याला जोडून घ्यायची। हे बघा दोन्ही कटोरी हे जोडून झालेले आहेत। याला आपण आता टिपा मारून घेऊया। मग तुम्हाला योग पट्टी कशी लावायची ते मी दाखवते पुन्हा एकदा। आपण हा पुढचा भाग तयार करूया, मग मागची बाजू मी तुम्हाला दाखवते कशी करायची ती। याला मी टिपा मारून घेते आता। पाहिले का व्यवस्थित, बघा हाताने जोडलेत पण दोन्ही कटोरी अगदी छान बसलेले आहेत। हे बघा नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे, कारण कसं काय डायरेक्ट मशीनवर काय काय वेळ येत नाही, कटोरी मोठी होती किंवा हा तुकडा मोठा होतो, त्यासाठी तुम्ही हाताने ॲडजस्ट करून व्यवस्थित जोडा, म्हणजे तुमचा अजिबात चुकणार नाही। दोन्हीकडच्या टच टिपा मारून झालेत, आता आपल्याला ही योग पट्टी लावायची दोन्हीकडे। आधी अशी धरून घ्यायची उलटी। हा कोपरा तो बरोबर पुढच्या साईडला काच बटन पट्टी लावतो त्या साईडला हा कोपरा सोडायचा आहे। बघा खाली नाही घ्यायचा असा, इकडे घ्यायचा नाही खाली, असा नाही घ्यायचा, असा घ्यायचा। बरोबर या कोपऱ्यातून पण सुरुवात करणार आहे। एक लावून दाखवते, बघा तुम्ही कस तुमच्या लक्षातच बसून जाईल ब्लाऊज। आता हार्ड टक्स बघा, हार्ड टक्स पुढच्या साईडला घ्यायचं आणि घडी मारायची। बघा पुढच्या साईडला घ्यायचं आणि बघा आपण 32 छातीचा ब्लाऊज आहे। आपण 10 घडी कापायला घेतली तर 9 ब्रेसियर पट्टी घेतली होती ही योग पट्टी, म्हणजे बघा बरोबर मापात बसली योग पट्टी ही। हे पण शिलाईचं तोंड पुढच्या साईडला घ्यायचंय, इकडे घ्यायचं नाही ह्या बाजूला। हे टोक आपण वरती सोडलेलं आहे। एक बाजू दाखवते मी तुम्हाला, मग लक्षात येईल। आता आपण हा ब्लाऊज आतमध्ये घ्यायचा आणि ही योग पट्टीची दुसरी बाजू जोडून घ्यायची। परत एकसारखे आले पाहिजे असं, बरोबर करेक्ट ही जोडून घ्यायची। बरोबर असे जोडून घ्यायचे। हे बघा पूर्ण हाताने जोडलेलं आहे, याला मी टिप मारून घेते। दुसरा तुकडाही तयार करून घेते, तसाच असाच जोडायचा दुसराही।
अगदी छान आले, योगपट्टी पण अगदी छान बसले। हे बघा आता आपल्याला मागची बाजू तयार करायची। तर साधा ब्लाउज शिवताना मी मागची बाजू तुम्हाला दाखवलेली कशी शिवायची ती, त्याला आपण टक्स घ्यायचे फक्त। हे बघा ही पुढची साईड, आता इथं आपण काज बटन पट्टी लावून घ्यायची, त्याचाही व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे। तुम्ही स्टिचिंग विथ लीला चॅनलवर जाऊन बघा, काज बटन पट्टी किंवा हुक लूक पट्टी काही लावायचं असेल तुम्ही ह्याला लावू शकता। हात तयार करण्यासाठी पण एक व्हिडिओ टाकलेले मी। हे बघा याला इकडून जोडायचं दुमडायचं आहे आणि याला इकडून दुमडायचं आहे, तर तो पण तुम्ही पाहून हात तयार करू शकता। ही गोल बाईचे हात आहे त्यामुळे आपण हात आधी तयार करून घेणार आहे। आणि ही मागची बाजू आहे, त्याचे टक्स घ्यायचे आहेत आपल्याला। इथून 3.5 वर घ्यायचे टक्स, इथं 3.5 आणि इथं पण हे बघा 2 टक्स येणार हे मागचे, आणि ही उंची 3.5 घेते किंवा 4 घेतले तरी चालेल। हे बघा अशी ही 1/2 इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा असा 1/2 इंच घ्यायचा आहे आपण। आणि तुम्हाला तयार करताना मी दाखवली मागची बाजू, साधा ब्लाऊज शिवताना तशीच तयार करायची, काही फरक नाही। हे बघा टक्स करून घ्यायची आणि कंबरपट्टी लावून घ्यायची। हे बघा हा असा 1/2 इंचाचा येणार, इथून बघा असा 1/2 इंचाचा हा टक्स येणार आणि इकडूनचा पण हे बघा असा 1/2 इंच येणार, आणि त्याला आपण कंबरपट्टी लावून घ्यायची। हे बघा ही कंबरपट्टी आहे, हे आपण त्याच्यावर लावून घेणार। ह्याला आपल्याला आता कंबरपट्टी लावून घ्यायची, हे असे लावायचे दापटीप मारून दुमडून घ्यायचे हात सिलाई करायसाठी। हे बघा हे अशी लावून घेणार आहे आपण। हे बघा आपली पुढची बाजू तयार आहे पूर्ण, ही काज बटन पट्टी लावलेली आहे, इथं आपल्याला हात सिलाई करून घ्यायची आहे। ही हुक पट्टी आहे, लूक पट्टी आहे, ही मागची बाजू बघा, हे 2 टक्स करून घेतले आणि याला कंबरपट्टी लावली, इथं आपल्याला हात शिलाई करायची। आता आपण याची ब्लाऊज हात जोडून घेऊया। हे बघा ही मागची बाजू आहे, याच्यावर आपल्याला ही बाजू ठेवायची। हे बघा उलटी, हे जोडून घ्यायचे आपल्याला, आधी खांदे जोडायचे ते दोन्ही। खांदे जोडताना मुंड्याच्या बाजूला थोडं असं तिरकं ठेवा, म्हणजे ब्लाऊजला खांदा जरा छान बसतो। थोडी अशी तिरकी शिलाई घ्या, खांद्याच्या बाजूला उतार घ्यायचा थोडासा आणि गळ्याकडे थोडंसं वरती घ्यायचं। याचे आपण आता फिटिंग करूया। 32 छातीचा ब्लाऊज आहे हा, 32 साईजचा। तर आता बघा सगळ्यात सुरुवात बघा कशी, परत एकदा दाखव तुम्हाला, साध्या ब्लाऊजचं पण दाखवली तुम्हाला फिटिंग कशी करतात। तर याची बघा ही कंबरपट्टी आत दुमडून घेऊया, याला आपण करूया नंतर हात शिलाई। आधी उलट बाजून नाही सुलट बाजूने शिवायची आपल्याला, डायरेक्ट उलट नाही शिलाई मारायची, कवर टिप मारायची। हे बघा अगदी थोडंसं धरायचं एवढी एवढीसं, 1.5 इंच अगदी थोडंसं, आणि हे आधी सुलट टिप मारून घ्यायची। आपण आधी खांदे जोडले, आधी सुलट मारली टीप, हे बघा हे आधी सुलट मारले दोन्ही साईडला बघा।
आता ह्यापण असे अर्धा इंच आणखी एक टिप मारायची उलट बाजू। हे बघा, हे उलटी बाजू ब्लाउजची। आपण आधी फिटिंग तयार करतो हाताची आणि ब्लाउजची, आणि मग आपण हात जोडतो, म्हणून याला गोल बाईचे हात जोडणे म्हणतात। हे बघा, आता ही फिटिंग करणार आपण। ब्लाउजची पण फिटिंग आधी करायची आणि हाताची करायची। एकदा असं ब्लाउज तुम्ही शिवून बघा, तुमच्या सगळ्या चुका दुरुस्त होतील ब्लाउजच्या। ब्लाउजमध्ये अजिबात चूक होणार नाही। तुम्ही आधी फिटिंग करून मग गोल बाही जोडा। बघा, तुम्ही ब्लाउजचं फिटिंग करा, हाताचं फिटिंग करा, आणि मग गोल बाही जोडा तुम्ही। अगदी छान बसतो ब्लाउज। साईड जोडली बघा आपण, खांदे जोडले, साईड जोडली। आता आपण याची कंबर मोजूया किती लागते ते। आता साईडला आपण कवर टिप मारली, आधी सुलट शिवलेला आहे, नंतर ब्लाउज हा उलट शिवलेला आहे। आता आपण याची कंबर मोजूया, कंबरेची फिटिंग मोजू आधी किती आहे ती। कंबर आपल्याला 28 ठेवायची याची। हे बघा, असे आपण पूर्ण 28 बघायची कंबर। इथून पुढे किती इंच आहे त्याची आपण डबल घडी मारूया। हे बघा, नाही तर किती 4 इंच राहिले तर आपलं 2-2 निम्मे 1, दोन इकडे 1-1 इंच येणार। हे बघा, हे असे डबल घडी मारायची। हे बघा, हे 28 मोजलेत आपण। कुठल्याही ब्लाउजचं फिटिंग करताना कंबर मोजायची, राहिलेल्या भागाची आहे बघा, अशा 2 घड्या करायच्या, ही 1 आणि परत 1। हे बघा, आणि किती इंच हे मोजायचं, आणि तितक्या मापाची दोन्ही साईडला टिप मारून घ्यायची। हे बघा, हे किती 6.5 पण कमी 1 रेष, 1 आणि 1 इंच, 1 इंच 1 रेष, 1 इंच आणि 1 रेष आहे। तर बघा, हे असं आपण दोन्ही साईडला करून घेऊया। हे बघा, असं बघायचं म्हणजे तुमचं फिटिंग जरासुद्धा चुकणार नाही। हे बघा, 1 आणि 1 इंच रेष आहे। हे बघा, हा 1 आणि ही पूर्ण 1 रेष, एवढंच आहे इथं। हे बघा, एवढं घ्यायचं आहे, दोन्ही साईडला बरोबर घ्यायचं एकसारखं। हे बघा, 1 आणि हे बघा, 1 आणि हा 1 इंच, 1 रेष, 1 इंच आणि 1 रेष, एवढं आहे दोन्हीकडे अंतर। आता वरची फिटिंग पण मोजायची आपल्याला। तर आपला हा 32 छातीचा ब्लाउज आहे, तर वरची फिटिंग आपली 8×32 म्हणजे 9 फिटिंग तयार आहे। 10 आपण घडी कापायला घेतली। हे बघा, काचपट्टी आतमध्येच घेतली आणि मग मोजायची। हे बघा, बरोबर 9 मोजायचे। तर इथं बघा, 9 येत आहेत, ह्या 9 जवळ आपल्याला खूण करून घ्यायची। हे बघा, ह्या कमरेची खूण केली आपण इथून बरोबर। ही जी फिटिंगची रेष आहे इथपर्यंत, बघा अशी सरळ अशी टिप मारायची, म्हणजे तुमचं परफेक्ट फिटिंग होणार एकदम। इथं पण आपण 9 मोजून घेऊया। बटन पट्टी सोडून आपण फिटिंग घेणार आहे, ते वाढीव असते। अजिबात तुमचं फिटिंग चुकणार नाही, अजिबात काहीही होणार नाही। अगदी करेक्ट ब्लाउज सैल पण नाही, टाईट पण नाही, एकदम मस्त बसणार। हे बघा, ह्या टिपा आपण मारून घेऊया। आता कमी जास्त करायला मध्ये एक टिप मारून घ्यायची दोन्ही टिपांच्या मध्ये। हे बघा, ही फिटिंगची टिप आहे आणि ही कमी जास्त करायला ही एक टिप आहे। दोन्हीकडे हे बघा, 3-3 टिप आहेत, एक कमी जास्त करायला, एक फिटिंगची आहे। हे झालं ब्लाउजचं पूर्ण फिटिंग झालं ओकेमध्ये। कंबरचं फिटिंग होऊन गेलं, छातीचं फिटिंग झालं। हे बघा,
आता आपला हाताचं फिटिंग करायचं आणि मग आपण गोल बाही जोडणार याला आणि शेवटी आपण गळा लावणार आहे। आपण हाताचं फिटिंग करून घ्या। हाताला पण आपण आधी दुमडून घेतलं, नंतर आधी सुलट टीप मारली पट्टी दुमडून, नंतर ही उलट टीप मारली कवर टीप याला म्हणायची। आता आपण हातजाडी तयार करूयात। आता याचे आपल्याला 5 हातजाडी ठेवायची। हे बघा, हे बघा, हे 5 आहे आणि इकडे आपल्याला जास्त आपण मापाचेच हात आहेत त्यामुळे जास्त इथं धरायचं नाही आहे। हे बघा, अगदी थोडंसं अर्धा इंच असा हे अशी टीप आली पाहिजे, तशीच इकडं पण आली पाहिजे तशीच। अशी टीप आली पाहिजे। या दोन टीप आपल्याला आता मारून घ्यायच्या। हे बघा, हे दोन्ही हात तयार आहेत। हे आता आपण सुलट करून घेऊयात। हे बघा, फिटिंगच्या रेषा मारून घेतल्यात ह्या। हाताला पण आधी आपण दुमडून घेतलं, मग पट्टी दुमडली, आधी कवर सुलट टीप मारली, नंतर उलट मारली आणि हातजाडी आपण किती लागते ती करून घेतली। हे बघा, अशी ही गोल बाही तयार करून घ्यायची। ब्लाऊजचंही फिटिंग तयार करून घ्यायचं आणि नंतर आपले हात जोडायचे। तर हा 32 छातीचा ब्लाऊज आहे, त्याच्यासाठी आपण 7 हाताची घडी घेतली होती म्हणजे हात रुंदी। हे बघा, हे कमी जास्त झालेलं आपण थोडंसं कट करून घेऊया। एकदा तरी तुम्ही असं ब्लाऊज शिवून बघा, अगदी छान बसतो, फिनिशिंग एकदम व्यवस्थित होतं, फिटिंग अगदी छान बसतं। अशी कंबर मोजा, असं फिटिंग मोजा। हे बघा, आता हे डावे उजवे हात आपोआप तयार झालेले आहेत, पाहिले का तुम्ही। आता आपण ब्लाऊजवर बघा, हे बसवायचे, शेवटी आपण गळा लावणार आहे सगळ्यात। हे बघा, हा आपला तयार ब्लाऊज आहे। तर बघा, हे हात आपले करेक्ट मापत बसतात की नाही ते बघा तुम्ही। बघा, हा इकडूनचा हात आहे, हा इथला हात आहे, खड्ड्यावरती आला हा, आणि हा इकडूनचा हात आहे। हे बघा, ही बाजू इकडं। आता आपल्याला असंच काकेत धरायचं आहे। हे बघा, शिलाईचं तोंड हे पुढच्या साईडला घ्यायचं आहे। कमी जास्त काय असेल ते थोडंसं कट मारून घ्यायचं आपण। आणि चुकून जर हात मोठा झाला आणि तुमचा जर मुंडा छोटा झालेला असला आणि हात मोठा होतोय, तर तुम्ही मुंडा थोडासा कापून घ्यायचा, पण हाताला छोटं नाही करायचं। हे बघा, हे आपण पुढच्या साईडला घडी दोन, ही पुढची साईड आहे। आणि बघा, हा हात असंच घ्यायचा इथं काकेत। हे बघा, आणि असंच पलटी करायची। हे बघा, करेक्ट मापाची घडी, करेक्ट हात बसत आहेत बघा। हे असंच आपल्याला आता हे जोडून घ्यायचं आहे। हाताची शिलाई, मुंड्याची शिलाई, दोन्ही सुई शिलाई पुढच्या साईडला घ्यायच्या। हे बघा, एकदम करेक्ट असत। आपण आता दुसरा हात जोडून घेणार आहे। हे बघा, हा एकदम करेक्ट हात बसला। तर आपण हा या बाजूचा हात लावणार आहे। हे बघा, असंच काकेत धरायचं। हे बघा, शिलाईचं तोंड हे पुढच्या साईडला घ्यायचं टक्सच्या बाजूला आणि हात शिलाईजवळ शिलाई ठेवायची। अगदी कमी जास्त शिलाई होणार नाही, मागे पुढे होणार नाही। हे बघा, एकदम करेक्ट शिलाई येते जवळजवळ। हे बघा, खालीवर शिलाई होत नाही, काही नाही।
हे बघ करेक्ट बसतोय हात, तुला जोडून घ्यायचा आपण. सगळ्यात शेवटी आपण गळा लावणार आहे. हे बघा आपले दोन्ही हात जोडून झालेत. आपण हे गोल हात जोडतो म्हणून ह्याला आपण गोल बाहेर जोडणे म्हणतो. आपण आधी ब्लाऊजची फिटिंग केली आणि हाताची फिटिंग केली, नंतर असे गोल हात जोडलेत. बघा शिलाई अजिबात खाली वर होत नाही आहे, बघा एकदम शिलाईजवळ शिलाई येते आणि छान बसतो ब्लाऊज पण छान बसतो. आता ह्याला आपल्याला शेवटी सगळ्यात गळपट्टी लावायची. सगळ्यात पहिले आपण काय केले होते, टक्स दाखवले होते. टक्स नंतर ही साईड जोडली, साईड नंतर योक पट्टी लावली, नंतर मागची बाजू तयार केली टक्स घेऊन, त्याला कंबरपट्टी लावली, नंतर आपण हात तयार करून घेतले, हाताची फिटिंग केली, ब्लाऊजची फिटिंग केली आणि आपण हे हात जोडून घेतलेले. तर आता आपण गळपट्टी तयार करणार आहे आणि गळपट्टी लावायची. तर हा चौकोनी गळा आहे त्यामुळे मी जरा वेगळी लावते गळपट्टी, म्हणजे तुम्हाला कोपऱ्यावर कसं काय पट्टी वाढवायची हे मी तुम्हाला दाखवते. कॉलरची लावूया आपण. पट्ट्या तिरक्या कशा काढायच्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत. हा ब्लाऊज आपण तयार केलेला आहे शिवून. आता याला आपण शेवटी सगळ्यात पायपिंग लावणार आहे गळ्याची. हे मुद्दाम मी काळी पायपिंग लावते कारण मागचा गळा चौकोनी आहे. तर तुम्हाला मी दाखवते कशी पायपिंग लावायची चौकोनी गळ्याला. बघा तुम्ही ही पायपिंगचे पट्टे तुम्हाला मी दाखवलेले आणि याचा व्हिडिओ पण दाखवलेला आहे एक तुम्हाला स्टिचिंग विथ लीला चॅनलवर जाऊन तुम्ही बघा. पायपिंगच्या पट्ट्या कशा काढायच्या, पायपिंग कशी लावायची हे पण मी दाखवलेलं आहे. फक्त हे चौकोनी गळ्यासाठी मी तुम्हाला मागची बाजू दाखवते पायपिंग कशी करायची ती. हे बघा मागचा गळा चौकोनी याची पायपिंग मी लावायला सुरुवात केली. तर हा चौकोनी कोपरा आहे. या कोपऱ्यावर बरोबर आपल्याला ह्या कोपऱ्यावर बसून सुई थांबवायची आहे आणि असा कपडा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे आपला चौकोनी बरोबर वळतो. तर मी दाखवते बघा तुम्हाला. तर बघा हे कोपऱ्याजवळ आलं की बरोबर इथं सुई थांबवायची आपली. बरोबर थांबवल्या पुढे असा कपडा वळवून घ्यायचा आहे. हे बघा परत असं करून पायपिंगची पट्टी परत ओढून लावायची आपण जशी लावतो तशी. कुणच्या कोपऱ्यात पण तसंच करायचं आपल्याला. हे बघा ह्या कोपऱ्यात पण इथं मी टिपका केला आहे हा बरोबर या कोपऱ्यावर असा. तिथं आपल्याला सुई थांबवायची बरोबर. परत आपल्याला असं वळवून घ्यायचे, कपडा वळवून घ्यायचा आणि परत हे असं पट्टी ओढून घ्यायची. हे बघा कोपऱ्यावर आपण थांबून मशीन वळवून घेतली. बघा तुम्ही बरोबर इथं कोपरा आलेला आहे आणि ह्या बाजूला पण बघा बरोबर कोपरा आले करेक्ट इथं. हे बघा हे दोन कोपरे बरोबर आले. आता आपण याची पायपिंग करून येऊ. बरोबर असेल चौकोन कोपरा येणार आहे याला. आपण नेहमी पायपिंग करतो तशी ही करून घेऊ आपण. छान अशी बारीक होईल पायपिंग. हे बघा कपडा डबल दुमडायचा तुम्हाला सांगितलेल्या शिलाई आत घ्यायची वरती. शिलाईचं तोंड वर, त्याच्यावर आपण ही पट्टी दुमडणार. आपल्याला पाहिजे तेवढी बारीक मोठी पायपिंग आपल्याला करता येते. बारीक केला तो चौकोनाजवळ मग असे जसं थांबलो तसं थांबवायचं आणि सुई थांबवायची बरोबर कॉपरवर आणि वळवून घ्यायची मशीन ते शिलाई. हे बघा इथं कोपरा आलेला आहे.
मग अशी आपण पट्टी लावताना पण इथं सुई थांबवली होती बरोबर मशीनची. आता का पाइपिंग करताना पण इथं आपल्याला सुई थांबवायची, कपडा वळवून घ्यायचा आहे. तर बघा तुम्ही कॉपरवर आपण थोडेसे कट मारून घेतले छोटे छोटे. बघ इथं कॉपरवर बरोबर थांबणार आहे मी आता बरोबर परत उचलून घ्यायचे आणि ह्या असं घ्यायचं आहे. बघा हे बघा गाळा पूर्ण वळला आहे, इकडे कॉपर आले. इथं पण तसंच करायचं आपल्याला. ह्या कॉपरवर पण आपल्याला सुई थांबवायची आणि कपडा वळवून घ्यायचा. कॉपरवर थांबवली, आता वळवून घेतलंय. बघा पूर्ण गाळा वळतो. बघा हे बघा चौकोनी गळ्याची पट्टी ही पाइपिंग अशी लावलेली आहे. बरं असं कोपरा बरोबर आलेला आहे. आता ह्या कोपऱ्यावर थोडंसं आपण असं स्टिच करायचं, थोडा एक टाका मारायचा असा सुईने. हे बघा हा कोपरा घ्यायचा आणि थोडा तसा पण दिसतो. हे बघा हे बघा दोन्ही बाजूला चौकोन दिसतोय बरोबर, पण थोडं शिवलं की आणखी थोडं छान देणार ह्याच्यापेक्षा. हे बघा ह्या कोपऱ्यावर वळती ना सुई, तर थोडी घडी मारायची. सुईने थोडं एकदम थोडंसं कोपऱ्यावर असं स्टिच करायचं, एक दोन टाके घ्यायचे. एकदम थोडंसं शिवल बघा, दोन टाके घातले फक्त. हे बघा हा कोपरा आणखी छान आला. हे बघा एकदम मस्त. हे बघा असंच आपण आपल्याला त्या कोपऱ्यावर घडी घ्यायची, तिथं वळतो ना तिथं थोडं. हे बघा बरोबर अशी घडी घ्यायची, दोन टाके घालायचे फक्त असे. आपलं ब्लाऊज असं तयार होत आलेलं आहे. आता लुकलुकचा पण मी व्हिडिओ मी टाकलेला आहे स्टिचिंग विथ दिलेल्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता लूक कसे लावायचे, लूक कसे करायचे आणि आमचे लूक कसे असतात ते पण दाखवलेले आहेत मी. हे बघा हा पण कोपरा एकदम करेक्ट आला. हे बघा दोन्ही कोपरे बघा तुम्ही एकदम करेक्ट चौकोनी गळा आलाय. हे बघा मागचा गळा एकदम बरोबर चौकोनी दिसतोय. पुढची बाजू बघा असा हा पूर्ण आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या काही कमेंट असेल तर मला तुम्ही सांगा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल. बघा मागचा चौकोनी गाळा तुम्हाला दाखवला याच्यावर पाइपिंग, त्यासाठी मी ही वेगळी पट्टी लावली. चौकोनी गाळा तुम्हाला कळावा म्हणून कसा लावायचा ते. आणि हा बघा आपला हा 32 छातीचा 28 कंबर आणि 5 हात जाडी असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.